शेअर मार्केटमधले सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांचं चौदा ऑगस्ट रोजी निधन झालं बासष्ट वर्षांचे होते मुंबईच्या ब्रीच कॅन्डी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मागील काही दिवसांपासून ते आजारी होते काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या आकासा एअर या विमान उद्घाटन झालं होतं राकेश झुंजुंवाला यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे गेल्या वर्षी राकेश झुंजुनवालांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो बराच व्हायरल झाला होता पण झुंजुनवालांचा प्रवास इतपर्यंत कसा झाला पाच जुलै एकोणीसशे साठ ला जन्मलेले झुंझुनवाला मुंबईत लहानाचे मोठे झालेत त्यांचे वडील प्राप्तीकर खात्यात अधिकारी होते किशोर वयातच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे त्यांचा ओढा वाढला दिवसभराच्या बातम्यांचा शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम होतो याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांचे वडील त्यांना द्यायचे सिडनएम कॉलेजात शिकत असताना झुंजुनवालांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून शेअर बाजारात पैसा गुंतवण्यास सुरुवात केली चार्टर्ड अकाउंटन्सीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वडिलांकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार बोलून दाखवला त्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्याकडून किंवा मित्रांकडून पैसे मागायचे नाहीत असं स्पष्टपणे सांगितलं राकेश झुंजुनवाला यांनी अवघ्या पाच हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती आज सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची आहे फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची सर्वाधिक किंमत असलेली गुंतवणूक ही घड्याळं आणि दागिने तयार करणारी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये आहे तसंच स्टार हेल्थ इन्शुरन्स मेट्रो ब्रँड आणि कॉनकॉर्ड बायोटेक यांसारख्या कंपन्यांमध्येही झुंझुनवालांची गुंतवणूक आहे जुंजुनवाला अनेकदा शेअर बाजाराशी शे संबंधित वादांमध्येही अडकलेत यावर्षी जुलै महिन्यात झुंजुनवाला त्यांच्या पत्नी रेखा जुंजुनवाला आणि इतर आठ व्यक्तींनी लिमिटेडच्या शेअरमध्ये इन्साइडर ट्रेडिंग संबंधी एका प्रकरणात सदतीस अधिकचा मोबदला दिला होता या रकमेमध्ये सेटलमेंट शुल्क चुकीच्या पद्धतीनं मिळवलेल्या नफ्याचा मोबदला आणि व्याजाचं शुल्क यांचाही समावेश होता इन्सायडर ट्रेडिंग ही व्यवसायाची अशी पद्धत आहे ज्यात गोपनीय माहितीच्या आधारे स्वतःच्या फायद्यासाठी शेअर बाजारात व्यवहार केला जातो पण सेबीच्या रडारवर येण्याची झुंजुनवालांची ही पहिलीच वेळ नव्हती सेबीनं दोन हजार अठरा मध्ये त्यांची दुसऱ्या एका कंपनीतल्या संशयास्पद अंतर्गत व्यवसायाविषयी चौकशी केली होती राकेश झुंजुनवाला यांना परिसाची उपमाही दिली जायची म्हणजे ते ज्या गोष्टीला स्पर्श करत तिचं सोनं होतं असं म्हटलं जायचं राकेश झुंजुनवाला हे इंग्लिश विंग्लिश की अँड का शमिता आबाच्या सिनेमांचे निर्मातेही होते